कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी आणि परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये गेल्या सहा महिन्यापासून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतोय याबाबत रास्ता रोको केल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही महापालिका जल अभियंत्यांनी दिली होती मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं संतप्त झालेल्या महिला आणि नागरिकांनी हॉकी स्टेडियम चौकात पुन्हा रास्तारोको आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना हटवून वाहतूक सुरळीत केली कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी शाहू कॉलनी महालक्ष्मी पार्क रंगकमल नगर गुरु महाराज नगरी यशवंत कमल कॉलनी विजय मराठा स्वामी समर्थ अपार्टमेंट यासह परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नाही याबाबत मागील वर्षी सतरा नोव्हेंबरला रास्तारोको आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाडगे आणि प्रिया पाटील शिवाजी पाटील यांनी सुरळीत पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यामुळं आंदोलन स्थगित केलं होतं मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यानं बुधवारी नागरिकांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकात पुन्हा रास्तारोको केला आंदोलनामुळे या चौकातील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान महापालिका प्रशासकांनी या परिसरातील पाण्याच्या प्रक्रियेची पाहणी करावी असा आग्रह महिला आणि नागरिकांनी धरला मात्र पोलिसांनीही विनंती अमान्य करत बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला केलं या आंदोलनात दिनकर कांबळे अलका कांबळे चन्नाप्पा तोदली सचिन पाडळकर हेमंत मेदळे जितेंद्र पवार ललिता पाटील यांच्यासह महिला आणि नागरिक सहभागी झाले होते